या संदर्भातली आणखी एक मोठी बातमी आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यामध्ये चांगली जुंपलेली आहे. ही तर भुजबळांची नाटक कंपनी असा उल्लेख जरांगे यांनी लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाचा केलेला होता आणि त्याला जरांगेंचं उपोषण तमाशा अशा शब्दामध्ये हाकेंनी प्रत्युत्तर दिलंय. ओबीसी मराठी अंगावर कवच येत नाही, मराठा ओबीसी अंगावर जात. हे नाटक कंपनी थोडी, त्या भुजबळ्याने लावलेली नाटक कंपनी थोडी. ते करती भांडण खेळायसाठी, ते आरक्षणासाठी नाही येत, ते ओबीसीसाठी लढायचं म्हणून नाही येत. काही नाही, ओबीसीसाठी लढायचं असलं तर तिकडं पंढरपूरला तिकडं आंदोलन होतं. हे ओबीसीसाठी लढत नाहीत, हे कायसाठीच नाही, ते हे फक्त भांडण खेळायसाठी. तुझी कुठली तमाशा कंपनी आहे का? आम्ही भुजबळांची नाटक कंपनी असेल तर तू 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 एकनाथ शिंदेचा तमाशा आहे का? तमाशामध्ये बतावणी असती, त्यानंतर तमाशामध्ये करमणूक असते, त्यानंतर तमाशामध्ये वगनाट्य असतं, पण तुझ्या तर तमाशात नुसती बतावणीच आहे, नुसती नौटंकीच आहे, नुसतं सोंगाड्याचं काम करतो तू, मनोरुग्ण आहे तू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.